महाराज, वासुदेव महाराज। कौन है? जोहार माय बाप। जोहार। दौलती तू? महाराज माफी मागे आल तू, तेव्हावरीन तुमच्या पाठीत वार केला बघा, म्हणून माफी मागे आल तू, माफी द्या। अरे तुला त्याची जाणीव झाली याच्यातच आलं सगळं, ये वर ये। ये अरे तिथे का बसलास? महाराज अहो आमची हीच जागा आहे। ठीक आहे मग माझी पण हीच जागा आहे। महाराज हेच तर दुर्दैव आहे, आपल्याला आपल्या गुणांची पर्वा नाही, जागेची जाणीव नाही। मी समजलो नाही महाराज। समजावीन एखाद्या दिवशी। महाराज या दसऱ्याच्या दिवशी तुम्ही जितलेलं सोनं हे तुम्हाला द्यायला आलं, यावर तुमचाच हक आहे बघा, घ्या। नाही दौलती मला तुझं सोनं नकोय, मला तुझ्याकडून जे हवंय ते घेण्यासाठी मीच तुझ्याकडे येईन, पण तुर्तास तुझा मान राखण्यासाठी मी एक सोन्याचं पान माझ्याकडे ठेवतो। महाराज आमचं एक अवतान घ्या बघा, एखाद्या दिवशी तुमची पायदूळ झाडा आमच्या वस्तीवर। नक्की येईन। जोहार बाय बाप। जोहार। जोहार। चल रे शिरप्या चल। जी अग्निदिव्या, इथून पुढे सारं मला मला तुझी परवड होऊ द्यायची नाहीये गोपिका। ती का आता चुकणार आहे, मला स्वतःपासून दूर करू नका। माझा नाईलाज करू नकोस, आता तुला शिरडूनला धाडणं शक्य नाही। जुन्नरला दामले मामा आहेत, तिथे धाडतो मी तुला। मी आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही। अशा सुखाला काय अर्थ आहे गोपिका? सगळीकडे आपले देश बांधव अत्याचार सहन करत असताना आपण थंड रक्ताने सहवास करत राहायचा? हा तुझा माझा वियोग एका स्वाभिमानी पहाटेसाठी मोजलेली किंमत समजूया, हे माझं मागणं आहे तुला, तुला द्यावं लागेल। महाराज हे घ्या, दूध आहे शेळीचं, आताच काढलंय, निरस आहे। ए भवानी काय रे दादा? अग आपल्या हातचं महाराजांना कसं काय चालल? माफी असावी महाराज। महाराज या जाती पातींचं जोखड आपणच आपल्या पायात घालून घेतलंय दौलती, आणि त्याचा फायदा हे सरकार घेत आहे। अरे कोण होता तुम्ही एकेकाळी? किल्लेदार होतात किल्लेदार, रक्षक होतात स्वामी होतात, आज कोण आहात तुम्ही? काय आहे तुमचं? राखणदार होतात स्वराज्याचे, आज चोर डाकू लुटारू आहात तुम्ही। छातीतला जोर मनगटातलं सामर्थ्य काय कामी येते तुमच्या आज? अरे कोण तुम्ही? काय तुमची परंपरा? आणि आज आज काय तुमचं अस्तित्व? अरे मन मेली का रे तुमची? दुमसत्या काजात अंगार कसं काय पडत नाही तुमच्या? का गेलं गेलं सगळं विसून? सह्याद्रीत गरजत फिरणारा ढाण्या वाघ आज कुत्र्याप्रमाणे पुढ्यात तुकडा पडण्याची वाट बघत बसलेला आहे। अरे थुंकावं असं वाटत नाही का स्वतःच्या आयुष्यावर? महाराज फक्त रस्ता दावा, अव दक्कच्या कातळाचा अंग आहे, जास्त बोलत नाही, करून धावत, फक्त महाराज रस्ता दावा। तुम्ही स्वराज्यासाठी बंड करायचे, पण महाराज त्यासाठी पैसा लागल, सरकारी खजिने लुटायचे, पण त्यासाठी फौज फाटा माणसं हत्यार दारू गोळा काय काय लागल, त्या पैका कुठं आणायचा महाराज? दरोडे घालू, चोऱ्या करू, नाही आपल्याच माणसांना लुटायचं? नाही मग कसं करावं महाराज? नाही नाही, गावागावातल्या शेठ सावकारांनी
गोर गरिबांच्या माना मुरगळून इमले बांधलेत, त्यासनी लुटू आपण। वय महाराज, शेठ सावकार श्रीमंतांना निरोप धाडू, जे स्वराज्यात सामील होतील ते आपले, जे विरोध करतील त्यांना धडा शिकवू। हां भले शाबास। स्वराज्यासाठी हा जन्म उधळून द्यायचा, इथल्या भूमिपुत्राला मानानं अभिमान वाटावा असं जीवन जगता यावं म्हणून सर्वस्व पणाला लावायचं, ब्रिटिशांना या देशातून हकलून द्यायचं, सशस्त्र बंड करायचा। बोला हर हर महादेव, हर हर महादेव। आजपासून दौलती या स्वराज्याच्या लढ्याचा सरदार। या शपथ, या स्वराज्यासाठी रक्त सांडू, तळहातावर शीर घेऊन वाटचाल करू, सहकाराच्या जीवाला जीव देऊ, ब्रिटिशांच्या दमन चक्रातून देश बांधवांची सुटका करण्यासाठी तन मन धन अर्पण करू। आता क्रांती हेच जीवन, क्रांती हेच मरण। बोला हर 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 घेऊ नका, आम्हाला गरीबाला हात लावणार नाही। स्वातंत्र्य सैनिक आहोत आम्ही, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बंड करतो आहोत। आम्ही लुटारू नाही, लुटारू इंग्रज सरकार आहे। यापुढे सगळा शेत सारा आमच्याकडे जमा करायचा, सावकारशाही मोडून पाडायची आहे आम्हाला। जानको थांब, महाराजांचा हुकूम विसरलास का? मागट। आम्ही आया बहिणींच्या अंगावरचे दागिने लुटत नाहीत। त्यासनी विधवा केलेलं चालतं का तुम्हासनी? तुमच्या मातृभूमीची वारांगणा केली या इंग्रजांनी, ते चालतं तुम्हाला? तुमच्या सारख्या इतर माता भगिनी लुटल्या जातायत, ओरबाडल्या जातायत, ते चालतं का तुम्हाला? त्यांच्या पोटची पोरं उपासमारीने मरतायत, कावळ्या गिधाडांचं अन्न होत आहेत, ते चालतं तुम्हाला? ही लूट नाही, स्वराज्याचं काम। महाराज, ह्या बनियांनी लूटमार चालवली आहे, लुटलाय गरिबांना, जमिनी लुबाडल्यात। बोल किरो। हो हो महाराज, खूप तक्रारी आल्या आहेत या सावकारांच्या, यांनी खूप छळलाय गावकऱ्यांना। गोपाळा, यांचा जीव घ्यायला बंदुकीची गोळी कशाला वाया घालवता महाराज? यांच्या चोपड्या जाळू, आपसुक मारतील ही ढेंड। दादा दादा जाळ, एक भी कागद शिल्लक ठेवू नकोस यांचा। ही माणसं, ही नालायक माणसं गरीबाला भिकेला लावत्यात, कोऱ्या कागदावर अडाणी माणसांचे ठसे घेत्यात आणि भिकेला लावत्यात आमच्या सारख्या माणसांना। नाही दादा, सोडू नको त्यासनी। चल भाड्या मागावा, चल भवाने के मागा यांना, चल चल वासुदेव। माझा भावा, तुझ्या या लढाईसाठी मी माझं दागिनच काय, माझा मुलगा आणि कुकुई तुला देते रे। जोवर तुझ्यासारख्या माय भगिनी या मातीत आहेत, तोवर या मातीला क्रांतीवीरांची कमी नाही। What is happening?
Who's this positive fudge? 1857 च्या बंडानंतर इंग्रज पावलो पावली सतर्क झाले होते. वासुदेवांच्या दरोड्यांची दखल सर रिचर्ड टेम्पलला घ्यावीच लागली. इंग्रज अधिकाऱ्यांनी वासुदेवांना स्वातंत्र्याच्या नावाखाली छोट्या मोठ्या चोऱ्या करणारा आणि जनतेची फसवणूक करणारा ठरवलं होतं.